हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज मी आपल्याला थंडाईचा मसाला कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत। इतका अप्रतिम लागतो, खूप मस्त सुहासिक वास येतो। तुम्ही थंड दुधामध्ये घालून पटकन मसाला मिक्स करून पिऊ शकता। हा मसाला 2 ते 3 महिने छान टिकतो। अर्धा लिटर दूध घेतलेला हे गरम करून घेऊयात। दूध गरम होईपर्यंत मसाला रेडी करूयात। 2 चमचे बदाम घ्यायचे आहेत, 2 चमचे काजू घ्यायचे आहेत, 7 ते 8 ब्लॅक पेपर घ्यायचे आहेत, 1 टीस्पून सोप घ्यायचा आहे, त्यानंतर 2 टेबलस्पून मगज घ्यायचे आहेत, त्यानंतर 2 इलायची घ्यायचे आहेत। चला तर मग आपण पाहूया। आणि 1 चमचा गुलकंद। मसाला कसा रेडी करायचा ते आपण पाहूयात। मिक्सर जारमध्ये आपण ह्या सर्व वस्तू घालणार आहोत। 2 चमचे बदाम, काजू, नंतर मगज, सोप, इलायची, काली मिरची 7-8, आणि याला आपण मिक्सरमध्ये पल्स बंद चालू करून घ्यायचं आहे। एक लगातार आपण चालू ठेवायचं नाही, कारण काजू आणि बदामला तेल सुटतं एक लगातार चालू केल्यामुळे। त्यामुळे आपण फक्त पल्स करूनच त्याला ग्राइंड करायचं। तुम्ही पाहू शकता आता अशा प्रकारे तुम्ही करू शकता पल्स करून। मसाला आपला रेडी झालेला आहे। आता याला आपण चाळणीमधून गाळून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये एखाद्या मोठाड काहीतरी राहिला असेल इलायचीचे वगैरे, तर त्यामुळे आपल्याला हे होईल। छान प्रकारे आपण असं गाळून घ्यायचं, मोठे कणमध्ये येणार नाही। त्यासाठी गरम दुधामध्ये 1 चमचा गुलकंद घालून घ्यायचा। हा खूप छान असतो थंडाईसाठी। 1 चमचा शुगर टाकायची, कारण गुलकंद ऑलरेडी गोड असतं, त्यामुळे आपण 1 चमचा शुगर टाकायची। आणि त्यानंतर आपण केलेला थंडाईचा मसाला 1 ते 2 चमचे आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला छान असं मिक्स करायचं। याला थोडीशी उकळी आली की गॅस बंद करायचा। झाला आपला थंडाईची रेसिपी। थंड करून घ्यायचं पूर्णपणे आणि मग याला सर्व करायचं। अशा प्रकारे तुम्ही थंडाईची रेसिपी नक्कीच करून बघा, खूप छान होते। थँक्यू।